कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन। सोलापूर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांचा 363 जयंती निमित्ताने संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आज 14 मे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती शंभूराजे मनामनात शंभूराजे जयंती घराघरात साजरी करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते, त्यामुळे अनेक शंभूप्रेमींनी घराघरात छत्रपती संभाजी राजे यांना अभिवादन केले। अवघ्या 9 वर्षांच्या अत्यल्प राजकीय कारकिर्दीत छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचा विस्तार अटकपासून कटक पर्यंत करणाऱ्या तसेच वयाच्या 9व्या वर्षी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलेले संस्कृत पंडित, जगातले सर्वात पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारे, जगातला पहिला तरंगता तोफखाना बनवणारे, उसळत्या समुद्रात 800 मीटर रस्ता बनवणारे, स्वराज्य क्षरणात दिवसातले 20 तास घोड्यावर स्वार होऊन 2 हातांनी तलवार चालवणारे, एकाच वेळी 5 आघाड्यांवर नेतृत्व करणारे, 149 लढाया करूनही एकही लढाई न हारलेले जगातले एकमेव सर्वश्रेष्ठ योद्धे छत्रपती संभाजी राजे होय, असे मत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे, महेश भंडारे, अरविंद शेळके, अनिकेत काबळे, आर्यन कदम, ओंकार कदम, किशोर कदम इत्यादी उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी तौसिफ शेख, सोलापूर।